चेंडूला अडवलं जातंय स्क्वेलेकच्या दिशेने आणि सिंगल मात्र कंप्लीट केली गेली आहे. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद एक धाव धाव फलकावर. स्ट्राइक मात्र रोटेट झाली आहे. डावखुरा गोलंदाज आपण पाहिलं तर राउंड विकेट गोलंदाजी करतोय. पुढच्या मी सूचना करतोय नम्रतेची, कृपया मास्क सर्वांनी परिधान करायचंय. लीडिंग एज घेतलीय. विकेट किपरचा चांगला प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. अनिल आहे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, मात्र चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय. राजू रोडे सर इशारा करतायत. एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. दोन तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद दोन धावा धाव फलकावर. यावेळेस स्लॉट मध्ये पुन्हा क्रॉस बेल्ट फटका. खूप उंच गेलाय चेंडू, मात्र कॅच या ठिकाणी पकडली जाते स्क्वेलेकच्या दिशेने. शुभम आपण पाहिलं तर स्क्वेलेकच्या दरम्यान होता आणि शेवटच्या चेंडूपर्यंत चेंडूला जज करतोय आणि कॅच पकडतोय. आणि सारंग या ठिकाणी बाद होतोय, त्याची जागा घेण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर संकेत येतोय जर्सी नंबर 46. मात्र स्ट्राईक रोटेट झाली त्यामुळे अक्षय पाटील असेल या ठिकाणी स्ट्राईकला. यावेळेस पाफुला लेनचा बॉल, सरळ बॅटने फक्त सन्मान दिलाय आणि डॉट चेंडू. शेवटचा बॉल असेल पॉवर प्लेचा, फक्त दोन धावा खर्च केल्यात. यावेळेस पण आपण बैठक फटका सजावलाय. कॅचची संधी होती, शॉर्ट स्क्वेअरला चेंडू बीट करून जातोय घोषित क्षेत्रामध्ये. पंच इशारा करतायत दोन धावा मिळतील. तर पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर एक गडी बाद चार धावा धाव फलक्यावर. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मर्दूर कोळे खुर्द टीमची धावसंख्या. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून झाला आणि तो निर्णय पहिल्या षटकामध्ये तरी अपयशी ठरवलाय, अर्थातच गोलंदाज अमरने, कारण त्यांनी धावा खर्च केल्यात फक्त चार आणि एक विकेट देखील संपादन केली आहे. तर स्पीडअप द्यायचे मॅचला, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही इनिंग ब्रेक करायची आहे. आपण पाहताय आपण अनुभवताय, अर्थातच ज्योतिर्लिंग प्रसन्न चषक 2022 पर्व पहिलं आणि खूप चांगलं आयोजन सर्वे 11 सर्वे टीमच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळतंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी शुभम येतोय आणि स्ट्रायकिंग एंडला असे संकेत, ज्याने आतापर्यंत अजून एकाही चेंडूचा सामना केलेला नाही. अक्षय आपण पाहिलं तर थोडीशी सल्लामसलत करतोय, विचार विनिमय करतोय, काहीशा टिप्स देतोय संकेतला. पॉवर प्ले संपलाय, फील्ड रिस्ट्रिक्शन खुल्या झाल्यात, चार ओव्हरची मॅच आहे आणि पॉवर प्ले मध्ये धाव आल्यात फक्त चार. चला रुवळे 11 आपण जास्त वेळ घेताय ही सूचना आम्ही आपल्यापर्यंत घेतोय. स्पीडअप द्यायचंय मॅचला. आपल्यास पहा क्रॉस बॅटेड फटका, अगोदर शफल झाले होते ऑफ साईडला, फॉलो केलं गोलंदाजाने आणि विकेट किपर मात्र उर्वरित काम पूर्ण करतोय आणि डॉट चेंडूची या ठिकाणी सांगता होते, निर्धाव चेंडूची सांगता होते. पुणे गोलंदाज शुभम राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस पालंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय, स्क्वेलेकच्या दिशेने चेंडू जातोय. फंबलिंग होतंय क्षेत्रक्षकडनं, तोपर्यंत दुसरा धावायचा प्रयत्न. बॉल रेंडला थ्रो होतोय, वाईडिश थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम मात्र गॅदर करेल चेंडूला, त्या दरम्यान दोन धावा सहज सुंदररित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. दोन धावाने धाव फलकावर, एक गडी बाद सहा धावा. रोळे टीमचा जो विचार केला तर पहिल्यांदाच या सीझनमध्ये त्यांनी एंट्री टाकली आहे, पहिली स्पर्धा ते खेळतायत आणि पहिल्याच मोठ्या स्पर्धेमध्ये या मोठ्या मंचावर छाप सोडण्याचा प्रयत्न त्यांच्या टीमकडनं केला जाणार याबद्दल दुमत नाहीये. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन गोलंदाजाकडनं पाहायला मिळाली. स्क्वेलेकचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. सिंगलने मात्र धावफलक पुढे सरकतंय. एक गडी बाद सात धावा धावफलकावर. संत आणि सावध सुरुवात ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मर्दूर कोळे खुर्द टीमकडनं आपल्याला होताना पाहायला मिळते. आक्रमकता ही त्यांची खासियत आहे, पण आतापर्यंत मात्र शांत ठेवलंय. यावेळेस पुन्हा क्रॉस बॅटेड फटका, फाईन मध्ये चेंडू जातोय. पंच डिक्लेअर करता एक धाव, एका धावाने धाव फुलक आठ.
स्ट्राइकला असेल मात्र हार्ड हिटर अक्षय। यावेळेस पुन्हा टॅप फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय कव्हरच्या दरम्यान, मात्र सिंगल रोखू शकणार नाही। सिंगलने मात्र धावफलक पुढे सरकते। 9-5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय। यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता, आपण पाहिलं तर इनसाइड एज घेतले विकेट किपरने, उर्वरित काम पूर्ण केले आणि दुसऱ्या षटकाची समाप्ती या डॉट चेंडूने होते। 2 षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 9 धावा धावफलकावर 1 गड्यांच्या मोबदल्यात लावण्यात आलाय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मधुर कोळे खुर्द टीमच्या माध्यमातून। या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी टीमने विजय संपादन केलाय आणि पुढील फेरीत तो दाखल झालाय। या मॅच मध्ये मात्र कोणता संघ जिंकणार त्यावर त्यांचं नक्कीच लक्ष आहे। तिसरं षटक हाताळण्यासाठी अनिल येतोय, सामना करेल हार्ड हिटर अक्षय। धाव फलकावर धावा अवघ्या 9। पहिला चेंडू फुलर लेनचा आणि दिशा भरकटतोय गोलंदाज। राजू रोडे सर आमच्यापर्यंत इशारा करताय व्हाइट बॉलचा, नकारात्मक चेंडूचा आणि टीमच्या धावसंख्येने मात्र दुहेरी अंकामध्ये मजल मारली आहे। 10 धावा धाव फलकावर। यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेतली विकेट किपर कडनं, मात्र होते चुकी। सुमित आहे विकेट किपर एज आणि त्याच्याकडनं हा कॅच ड्रॉप केला जातो आणि अक्षय जो की एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो, जाणला जातो, त्याची कॅच सोडणं किती महागात पडू शकतं हे मात्र उर्वरित चेंडू आपल्याला सांगतील आणि डॉट चेंडू या ठिकाणी येतोय। यावेळेस पहा कुन्ना क्रॉस बॅटेड फटका, स्क्वेलेगच्या दिशेने भिरकावून दिले चेंडूला, मात्र चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये, मिळतील फक्त 2 धावा। 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकतंय 12 घरामध्ये। पुढची आम्ही सूचना करतोय, मास्क सर्वांनी परिधान करायचंय प्लीज। इतर खेळाडू, इतर प्रेक्षक, मान्यवर सर्वांना आम्ही नम्रतेची विनंती करतोय, कृपया आपण मास्क परिधान करायचंय आणि आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित। चेंडू उपलब्ध करून द्यायचं मैदानात। भारत आवा धावफलकावर आहेत, अजूनही 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय। 3 तिसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक। संत आणि सावध सुरुवात ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मधुर कोळे खुर्द टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे, कारण या संपूर्ण इनिंग मध्ये आतापर्यंत 14 चेंडूंचा खेळ झालाय आणि एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत आलेला नाहीये। पुन्हा आपण पाहिलं तर अनिलकडे चेंडू सोपवला जातोय, 2 चेंडू त्याने टाकले, 3 धावा त्याने खर्च केल्यात। यावेळेस पहा स्लॉट मध्ये समोरच्या दिशेने विशेप मध्ये खेळलाय, लॉंग ऑफ सीमा रेषा पलीकडे, द फिल्डर इज जस्ट अ स्पेक्टेटर आउट देअर, गोइंग 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 फॉर द मॅक्सिमम 6 रन। टीमची धावसंख्या 18, असे चेंडू आपण टाकू शकत नाही अक्षयला। ओव्हरपिच डिलिव्हरी मध्ये अक्षय खूप आक्रमक होतो आणि तेच या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाले, षटकार ठोकलाय त्याने। आत्मविश्वास मात्र या षटकाराने गगनाला भिडलाय। यावेळेस पुन्हा समोरच्या दिशेने लॉन्ग ऑनला चुकी होते, चेंडू पसार होते डोक्यावरनं 4 धावासाठी। वैष्णव होता त्या ठिकाणी लॉन्ग ऑनला, त्याच्याकडनं चुकी झाली आहे। टीमची धावसंख्या 22, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक। यावेळेस देखील लॉन्ग ऑफला पाठवून दिलंय, मात्र यावेळेस कोणती चुकी करणार नाहीये, कॅश या ठिकाणी पकडला जातोय। ज्ञानेश्वर होता लॉन्ग ऑफला आणि अक्षयचा खेळीचा अंत होतोय, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज अनिलच्या माध्यमातून। षटकार खाल्ला, त्यानंतर चौकार खाल्ला, त्यानंतर मात्र त्याच फलंदाजाची विकेट अर्थातच अक्षयची,
अक्षयने वैयक्तिक 17 धावांचं योगदान दिले आणि टीमची धावसंख्या आहे 22 आणि त्यापैकी 17 धावा एकट्या अक्षयने कुठल्या आहेत। यावेळेस पंच वाईड बॉलचा इशारा करतायत। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय अतुल, तो असेल नॉन स्ट्राइकला आणि स्ट्राइकिंगला असेल संकेत। यावेळेस पहा षटक संपल्याची घोषणा पंचाकडून झाली आहे। डॉट बॉलने या षटकाची समाप्ती केली आहे। टीमची धावसंख्या 2 गडी बाद 23। शेवटचे 6 चेंडू असतील। चला स्पीड अप द्यायचे मॅचला रुवळे संघ, कृपया स्पीड अप द्यायचे, जास्त वेळ घ्यायचं नाहीये। या ओव्हरमध्ये आपण पहिले तर 14 धावा खर्च केले आहेत गोलंदाज अनिलने, ज्यामध्ये एक षटकार एक चौकार ठोकला अक्षयने। चौथा षटक हाताळण्यासाठी वैष्णव येतोय। बॅट या ठिकाणी चेंज केली जाते संकेतच्या माध्यमातून आपण पाहिलं तर, मात्र स्ट्रायकिंगला असेल बॅट्समन अतुल। टीमची धावसंख्या आहे फक्त 23 आणि वैष्णव ज्याने एक चौकार सोडला होता लॉंगॉनला त्याच्यावर जबाबदारी दिली आहे। यावेळेस पहा बॉटम मॅच घेतली आहे, पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, पडल्यानंतर टर्न घेतोय, क्षेत्रक्षेला बीट करतोय, दुसऱ्या क्षेत्रक्षेला बीट करतोय, तिसरा क्षेत्रक्ष जाऊन चेंडू अडवतोय वेगवान घडामोडी मैदानामध्ये। मात्र 2 धावा रोखू शकणार नाही, धावसंख्या 25 अजूनही 5 चेंडू शिल्लक। पहिले तर पहिलाच सामना किंबहुना पहिली स्पर्धा या सीझन मध्ये, नोव्हेंबर पासून या स्पर्धेला सुरुवात झाली आपल्या स्पर्धांना आणि त्यानंतर पहिल्यांदाच एंट्री टाकली आहे। लोअर फुल टॉस, क्रॉस बॅटेड, लिडिंग एज घेतली आहे, मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये चेंडू जात असताना सिंगल कंप्लीट केली गेली। सिंगलने धाव फलक पुढे सरकते 26, स्ट्राइकला असेल संकेत ज्याने मात्र बॅट चेंज केली आहे। मात्र बॅट चेंज केल्यामुळं धाव संख्येला या ठिकाणी आकार देऊ शकतो का? यावेळेस पास स्लॉट मध्ये खूपच उंच गेला चेंडू आणि कॅश ड्रॉप होते आणि कॅश ड्रॉप झाल्यानंतर मात्र चेंडू 2 क्षेत्रक्षांना बीट करून सीमारेषा पलीकडे जातोय 4 धावांसाठी। टीमची धावसंख्या 30, संकेतच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार चौकार। अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। पहिल्या 2 षटकांच्या अंती धावसंख्या होती फक्त 9, तिसऱ्या षटकामध्ये धावा केल्या 14 खर्च अनिलने, त्यानंतर देखील महागडी गोलंदाजी वैष्णवची। यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय, वाडीश लॉंग ऑफला चेंडू जातोय, 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे, बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय बॅट्समन संकेतच्या बॅटमधून। जसा चौकार येतोय तसा आपण पाहिलं तर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मधुरकोळे खुर्द टीमच्या डगआउट मधून टाळ्यांचा गजर होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्येने मात्र मजल मारले 34। अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक, संकेत ऑन अ फायर। पुन्हा फुल टॉस, पुन्हा क्रॉस बॅटेड, स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, जीवाच्या आकलंदाने 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्यात। धाव फलकावर धावा 36। अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक, लास्ट 1 बॉल ऑफ दिस इनिंग, 1 टू गो। हाफ ट्रॅकर फटका फसलाय, पुल करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये स्वतः खाली येतोय वैष्णव, कॅश ड्रॉप करतोय, दुसरी धाव काढली जाते, तिसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि दोन धावा या ठिकाणी फक्त पूर्ण केल्या गेल्यात। अडतीस धावा धाव फलकावर, म्हणजे लक्ष असेल रुवळे टीम समोर, ते म्हणजे तब्बल 39 धावांचं, 39 रन्स टू विन।
मी विनंती करेल अमरजी कदम आपणास आपल्या शुभ हस्ते आपण आबासो कदम साहेबांचा सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावर करून घ्यायचा आहे। आबासो कदम साहेब या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल अमरजी यांच्या शुभ हस्ते। चला लगे क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मर्दुरकोळे खुर्द, त्याचबरोबर यानंतर मी विनंती करेल अमर यांना समाधानजी बोरगे साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे। समाधानजी बोरगे साहेबांचा शुभ सन्मान अमरजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल। त्यानंतर प्रतीकजी साळुंके साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। प्रतीकजी साळुंके साहेब आपण यायचे, मी अमर यांनाच विनंती करेल आपल्या आता प्रतीक यांना विनंती करेल, प्रतीक कदम प्रतीक बोरगे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय प्रतीक साळुंके साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय। एक क्षण आम्ही नक्कीच कॅमेरा मध्ये कैद करण्याचा प्रयत्न करतोय पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर मायेची उबदार शाल देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। अतिथी देवो भव आपल्या भारताची परंपरा, त्यानंतर श्रीकांतजी कदम साहेबांचा देखील शुभ सन्मान प्रतीक यांच्या शुभ हस्ते केला जाईल। चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे, त्यानंतर सन्माननीय अक्षयजी मातने साहेब देखील उपस्थित आहेत या व्यासपीठावर, त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। चला बॅट्समन रुवळे संघ क्षेत्ररक्षण सजलंय, पेनल्टी लावण्यात येईल आपल्याला अन्यथा। चला आणि जाऊया पुन्हा मॅच कडे, मास्क सर्वांनी परिधान करायचे कृपया। आपण पाहिलं तर दोन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत, लक्ष आहे 39 धावांचं। हॅलो दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, स्ट्रायकिंग एंडला वैष्णव आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन असेल शुभम। गोलंदाजी मार्कवर असेल अक्षय अष्टपैलू खेळाडू, मॅन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, सुद्धा टीमचे कॅप्टन ऍज अ भूमिका करत आहेत या मॅचमध्ये। ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मर्दुकोळे खुर्द 38 धावा धावफलकावर आपण पाहतोय, डावखुरा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल वैष्णव, लक्ष 39 धावांचं, येणारे चेंडू असतील 24, प्रतिषटक 10 सरासरी गाठायची आहे रुवळे टीमला। पहिलाच गती परिवर्तन, बैठक फटका साजवलाय, बेमिसाल टायमिंग साधलंय, भिरकाम दिले चेंडूला स्क्वलेगच्या दिशेने आणि पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार बॅट्समन वैशवच्या बॅटमधन। जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची आवश्यकता, येणारे चेंडू असतील 23-35 हे समीकरण रुवळे टीमच्या समोर असेल। यावेळेस पहा गती परिवर्तन केले, लाईन देखील चांगली, पडल्यानंतर बाहेर काढले चेंडूला आणि विकेट किपरने उर्वरित काम पूर्ण केले, चौकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक अक्षयचं। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची पहिल्याच चेंडूवर सुरुवात अगदी दमदार झाली, चौकार आला वैष्णवच्या बॅटमधनं, त्यानंतर डॉट चेंडू। यावेळेस पुन्हा फुलरले आहेत, क्रॉस बॅटेड फटका अडवला जातोय शॉर्ट मिड विकेटला, मात्र सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली गेली, रोहन होता त्या ठिकाणी आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। धाव फलकावर धावा लागतायत, बिनबाद 5 धावा 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर लेफ्ट राईट कॉम्बिनेशन कुठेतरी डोकेदुखी ठरतंय,
ज्योतिलिंग स्पोर्ट्स मधुकोळे खुर्द टीम साठी कारण पॉवर प्ले आहे, म्हणजे फक्त दोनच क्षेत्ररक्षक तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता आणि त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला करायचे वारंवार बदल स्ट्रायकिंग एंडला शुभम। यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, पंच नकारात्मक चेंडूची घोषणा आमच्यापर्यंत करताय, वाईड बॉलचा इशारा, टीमची धावसंख्या 6। नक्कीच त्या दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावर आगमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज जे देण्यात आले ते सन्माननीय महेश तानाजी बोरगेसाहेब अर्थातच बापू यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। 7 धावा धावफलकावर एक चेंडू अजूनही शिल्लक आहे पॉवर प्लेचा, बिनबाद 7 धावा धावफलकावर पुन्हा लेफ्टी बॅट्समन वैष्णव असेल स्ट्राईकला। यावेळेस आपण पाहिलं तर पंच नकारात्मक चेंडूची घोषणा करते, व्हाइट प्लस 1 म्हणजे 2 धावा मिळतील। त्याच दरम्यान एक उत्कृष्ट आयोजक दादासो जाधव साहेबांचं आमच्या मुख्य व्यासपीठावर आगमन होतंय, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। यावेळेस खूप उंच गेलाय चेंडू आणि कॅच देखील पकडली आहे, नाराज असेल फलंदाज स्वतःवर वैष्णव लेफ्ट हँडेड बॅट्समन ज्याच्या बॅटमधून एक चांगला चौकार आला होता तो या ठिकाणी बाद होतोय। पहिला षटक समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा धाव फलकावर। नवीन फलंदाज अनिल येतोय, समीकरण जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता। नवीन फलंदाज आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झाले अनिल आणि गोलंदाजी मार्कवर पार्थ जशी नंबर 3। आपण पाहिलं तर अक्षय स्वतः संजयजी देसाई साहेब लीड करतायत या टीमला दोघे आणि चांगला ताळमेळ दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। संजयजी देसाई आपण पाहिलं तर जशी नंबर 07 मिड ऑफला क्षेत्ररक्षण करतायत, अक्षय आपण पाहतो जशी नंबर 17 लॉंग वनला पाहतोय आणि दोन्ही खेळाडू एकमेकांशी चांगलं सल्लामसलत करून सूत्र हलवत असताना चला स्पीडअप द्यायचं मॅचला रोहळे संघ आणि त्याचबरोबर ज्योतिलिंग स्पोर्ट्स मधुकोळे खुर्द संघ। अनिल गेल्या स्ट्राईकला, पार्थ असेल गोलंदाजी मार्कवर, 18-30 समीकरण। फुलटॉस बॉल, या बॉलला खेळून काढलाय स्क्वेलेगच्या दिशेने आणि मिळतील फक्त 2 धावा, 2 धावाने धाव फलक 11। नक्कीच या मैदानाचा विचार जर केला तर हाफ ग्राउंड आहे आणि त्या अनुषंगाने काही क्षेत्र हे घोषित आहेत डिक्लेअर आहेत, तिकडे तुम्हाला सिंगल आणि डबल्सच फक्त मिळतील। यावेळेस खुल्लं पाहिजे चेंडू इनसाइड एज घेतलीय, चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये, पुन्हा सिंगल, सिंगलने धाव फलक पुढे 12 जाऊन पोहोचतोय। 16 चेंडू 27 धावा हे समीकरण, 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना समीकरण येऊन ठेपले 16-27। यावेळेस पण पुन्हा ब्लँडर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा रिडिंग एज घेतली, पुन्हा घोषित क्षेत्र, पुन्हा सिंगल मिळते, सिंगल सिंगलने या ठिकाणी तेमे तेमे पुढे चालत राहिले, तेंबे तेंबे तळेस असे कासवाच्या गतीनं होईना धावफलक जाऊन पोचले 13 घरामध्ये। 39 धावांच्या लक्ष्याचं या ठिकाणी पाठलाग करायचा आहे, अजूनही 26 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी, येणारे चेंडू असतील 15। यावेळेस पा ओव्हर पिच डिलिव्हरी होती, खूप उंच गेला चेंडू आणि स्क्वेअर लेगला खूप चांगला झेल मनीषच्या माध्यमातून पकडण्यात येतोय आणि अजून एका विकेटचं पतन होत आहे। यावेळेस पाहिलं तर अनिल माघारी परततोय जो तिसऱ्या क्रमांकावर आला होता तो या ठिकाणी बाद होतोय, रोहळे टीम मात्र या ठिकाणी फलंदाजीमध्ये ढेपाळते असं म्हणायला हरकत नाही। त्या दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय बाळासाहेब बोरगे साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही
हार्दिक हार्दिक स्वागत करतो। त्याच दरम्यान रवींद्रजी बोरगे साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो। यावेळेस अगोदर डान्सिंग डाउन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये फॉलो करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडनं झालाय। दिशा भरकटली जाते गोलंदाजाकडनं, व्हाईट बॉलचा इशारा, 14 धावा धाव फलकावर। त्या दरम्यान प्रदीपजी बोरगे साहेबांचं देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर आगमन होत आहे, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो। पुन्हा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस चांगली बाउन्स भेटतोय, बाउन्सने बीट केले, उर्वरित काम विकेट कीपर पूर्ण करतोय आणि डॉट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा दिशा भरकटली जाते गोलंदाजाकडनं, पारत आपण पाहिलं तर कुठेतरी दिशा शोधण्याचा प्रयत्न करतोय, व्हाईट बॉल टाकतोय, तदनंतर डॉट चेंडू टाकतोय, तदनंतर पुन्हा व्हाईट बॉल टाकतोय। टीमची धावसंख्या 15, अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक, दुसरं षटक मार्गस्थ, 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि धावा लागल्या धाव फलकावर 15। यावेळेस पहा समोरच्या दिशेने विषयमध्ये चेंडू खेळलाय, लॉंग ऑफला चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे। युवराजच्या माध्यमातून आपण पाहिलं तर दोन षटकांच्या समाप्तीची घोषणा पंचाकडनं झाली आहे आणि या धाव फलकावर धावा लागतात 17। 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचं म्हणजे समीकरण असेल 12 चेंडू 22 धावा, 12-22 समीकरण रुवळे टीमच्या समोर असेल। 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, सचिन आपण पाहिलं तर तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय, सचिनचा जर्सी नंबर जर पाहिला तर 10 आणि आपले भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी नंबर देखील 10, नाव देखील सचिन आणि जर्सीचा नंबर देखील सेम, खूप चांगली गोष्ट। यावेळेस पहा बॅकफुट जाऊन पंच केले चेंडूला, संजयजी देसाईंच्या डोक्यावरनं चेंडू पसार होतोय, बॅकअप आहे तिकडे, मात्र 2 धावा रुकू शकणार नाहीत। समीकरण 2 धावेने मात्र बदलतंय, 11-20 धावफलकर धावा लागत आहेत 19। 11-20 समीकरण आपण पाहतोय, कृपया मास्क सर्वांनी परिधान करायचे, आम्ही वारंवार सूचना आपल्यापर्यंत घेऊन येतोय। इतर संघाचे खेळाडू, प्रेक्षक, आमचं मुख्य व्यासपीठ, सर्वांना आम्ही नम्रतेची विनंती करतोय, कृपया आपण मास्क परिधान करा, ही नम्रतेची विनंती आम्ही आपल्या आपणास करतोय। समीकरण 11-20 पुन्हा जाऊया मैदानाच्या दिशेने, यावेळेस भा खूप चांगला दर्जेदार फटका पाहायला मिळतोय आणि तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण, मनीष या ठिकाणी दुसरा कॅच पकडतोय आणि आकाश या खेळीचा अंत या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळतोय। मनीषच्या क्षेत्ररक्षणासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, खूप चांगला झेल त्याच्या माध्यमातून पकडलाय। नवीन फलंदाज अमर येतोय मैदानामध्ये, नक्कीच मास्क परिधान करायचे, जर कोणी नसेल तर आमच्याशी संपर्क साधून मास्क घेऊन जायचा आहे, मात्र मास्क तुम्ही कंटिन्यू घालायचं आहे। कृपया सर्वांनी मास्क परिधान करायचंय। यावेळेस पहा डॉट चेंडू येतोय, शुभम मात्र एका हाती किल्ला लढवतोय, अवघे 19 धावा धाव फलकावर आहेत। पुन्हा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस दर्जेदार गोलंदाजी, सचिन मात्र बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू टाकतोय, अजूनही 20 धावांची आवश्यकता असेल, येणारे चेंडू असतील 8, 8 चेंडू 20 हे समीकरण रोळे टीमच्या समोर। हाफ ट्रॅकर, यावेळेस पहा एक धाव काढण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होतोय, सिंगल 2200 रुपयामध्ये या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे। धाव फलकावर धावा 20, 7-19 हे समीकरण। चला मॅचला मात्र स्पीड अप करायचंय, यावेळेस पहा शॉर्ट स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध चेंडूला अडवलं जाते आणि सिंगल मात्र शेवटच्या चेंडूवर येते,
डाफलकर धावा लागते आहेत 21, 3 षटकांच्या समाप्तीची घोषणा पंच राजुरोडे सरांकडून होते. अजूनही 6 चेंडूवाणी जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. चौथा षटक आतरण्यासाठी आकाश येतोय. खूप चांगली गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून झाली आहे. 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याने केली आहे, घेतली आहे 6-18 समीकरण. पहिल्या चेंडूवर गोलंदाज भरकटतोय कारण वाईड बॉलचा इशारा पंचाकडनं येतोय. समीकरण असेल 5-18. यावेळी फुरल लेनचा बॉल होता, पंच मात्र वाईड बॉलचा इशारा करतायत. समीकरण 6-16. यावेळेस पहा खूप चांगला गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रुवळे संघाच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी 16 धाव्यांची अजूनही आवश्यकता. यावेळेस पहा चेंडूचा टप्पा ओळखण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय फलंदाज अमर कारण 2 चेंडू त्याने निर्धाव खाल्ले, 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव त्याने केली आहे. त्यावेळेस पहा बॉलर बॅकड्राव खेळण्याचा प्रयत्न, बॉलरच्या डोक्यावर चेंडू जातोय लॉंग ऑफला आणि सिंगल. सिंगलने धाव फलक जाते पुढे 24 घरामध्ये. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आणि ही मॅच जर जिंकली तर दादासा जाधव साहेबांकडून रुवले टीमला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 3 चेंडू 15 धावा म्हणजे कंपल्सरी तुम्हाला षटकार ठोकायचे आहेत, 3 षटकारांची आवश्यकता. पहिल्या मारण्यामध्ये अपयशी, विकेट किपरने यष्ट्यांचा घेतला वेद, म्हणजे आता मात्र औपचारिक शिल्लक आहे का. नवीन फलंदाज सचिन जातोय मैदानामध्ये, चला शुभम स्पीडअप करायचे. 2-15 समीकरण. तर भैरवनाथ इलेव्हन शिंगमोडेवाडी टीमचे कॅप्टन आपण टॉस का बॉस मध्ये रिपोर्ट करायचे. समीकरण 2-15 फक्त औपचारिकता शिल्लक. या चेंडूला फाईन मध्ये खेळून काढलंय मात्र सिंगल मिळेल आणि आता मात्र शेवटचा एक चेंडू शिल्लक. शेवटचा औपचारिकता संपवणारा हा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवर मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढले, 2 धावा फक्त मिळतील. तर सामना या ठिकाणी जिंकलाय अर्थातच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मधुकोळे